नमस्कार, मी श्रीमती सीमा भाऊसाहेब गायकवाड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव। आज आपल्या समोर मूल्यवर्धन व काळाची गरज याविषयी माझे मत व्यक्त करत आहे। आजचा शालेय विद्यार्थी हा भविष्यातील एक जबाबदार, संवेदनशील व कर्तव्यगार नागरिक होणार आहे। हा शालेय जीवनातील काळ म्हणजे शक्तीचा, स्फूर्तीचा, काहीतरी मिळवण्याचा। पण या काळाला ग्रहण लागले ते पाश्चात्य संस्कृतीच्या आचरणाचं, यामुळे आपण अमूल्य मूल्य कुठेतरी विसरत चाललोय। पूर्वीच्या काळी असणारी एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे जणू काही विद्यापीठच होत। आजीचा बटवा, आजोबांच्या गोष्टी, काकाकुंचे सल्ले, मिळून मिसळून वागणे, सर्वांना समान वाटणे, एकमेकांची काळजी, ह्या सर्व गोष्टी 21व्या शतकात विभक्त कुटुंब पद्धती झाल्यावर कुठेतरी लोप पावल्या। हीच मूल्ये म्हणजे समता, न्याय, बंधुता अशी मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा रुजवण्यासाठी महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथ्था फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन हा कार्यक्रम अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट करण्यात आला। शाळेत ही मूल्ये शिकवली न जाता विविध उपक्रमांतून आनंददायी पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जातात। ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन द वर्ड असं आपण म्हणतो, म्हणजेच बोलण्यापेक्षा कृती कधीही श्रेष्ठ। या उक्तीनुसार विद्यार्थ्यांमध्ये स्वतःच्या चांगल्या सवयी म्हणजेच वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, योग्य अयोग्य वर्तन, एकमेकांची काळजी, दैनंदिन परिपाठ, सहशालेय उपक्रम, स्वावलंबन, सहयोग, त्याचबरोबर स्वच्छता, जोडी चर्चा अशा गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारे उपक्रमामधून रुजवणे सहज शक्य होते। केवळ स्पर्धा, परीक्षा, अध्ययन निष्पत्ती सतत यांच्या मागे न धावता प्रथमता तो विद्यार्थी मूल्यांची जाण असणारा पाहिजे। हीच मूल्ये शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून वयोगटानुसार रुजवण्याचा प्रयत्न केला जातो। अशा प्रकारे विद्यार्थ्याचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक असा सर्वांगीण विकास साधणारा हा कार्यक्रम होईल।